पावसाचं जे काय गणित आहे ना पावस पाऊस ज्या पद्धतीने रंग दाखवतो अशा पावसामध्ये शेती नेमकी करायची कशी त्यामुळे काय झालं की आता काळानुरूप या शेतीला एक स्वतंत्र व्यवसाय असावा शेतीबरोबर असा एक उत्तर पुढे यायला लागलं आणि म्हणूनच अशा एखाद्या व्यवसायाविषयी आज आपण चर्चा करणार आहोत चर्चेचा विषय आहे कुक्कुट पालनांच्या विविध योजना आणि चर्चेत सहभागी होत आहेत डॉक्टर आर आर चंदेल सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन आयुक्तालय महाराष्ट्र राज्य सर नमस्कार कार्यक्रमात खूप खूप स्वागत नमस्कार सर मला सांगा महाराष्ट्रामध्ये कुक्कुटपालनाची नेमकी परिस्थिती काय आहे हे अगदी आधी सविस्तर सांगा मग आपण प्रत्यक्ष चर्चेला सुरुवात करूया कुक्कुटपालनाची परिस्थिती पाहण्याच्या पूर्वी आपण थोडंसं मागं जाऊन जर का बघितलं तर पूर्वी हा व्यवसाय असा नव्हता एक वीस वर्षापूर्वी जर का बघितलं तर कुक्कुटपालनाच्या बाबतीत आपल्याला सहजासहजी अंड्यांचे स्टॉल किंवा आज जे ब्रॉयलरचे स्टॉल्स हे उपलब्ध आहेत ते पूर्वी दिसत नव्हते त्याचप्रमाणे दुधाचे सुद्धा नव्हते मात्र शासनाकडनं काही संस्थांच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयोग झाल्यानंतर योजना प्रोत्साहन देण्याच्या निर्माण झाल्यानंतर ह्या क्षेत्रामध्ये भरपूरसा बदल झाला आणि एक स्वतंत्र उद्योग ज्या पूर्वीचा एक पूरक उद्योग होता कुक्कुटपालन जोडधंदा होता मात्र आता एक स्वतंत्र उद्योग म्हणून निर्माण झालेला आहे एक जोडधंदा म्हणून म्हणजे शेती व्यतिरिक्त व्यवसाय म्हणून एक तर आधी खरं झालं शेती व्यतिरिक्त व्यवसाय म्हणायचा का कारण हा स्वतंत्र व्यवसायच आहे माझ्या मते निश्चित आता याच्यामध्ये कसं झालंय की कुक्कुटपालनाच्या बाबतीत फक्त पक्षी हा एकच भाग नाही राहिला त्याच्यातला त्याच्यामध्ये अनेक भाग आहेत मल्टीफोल्ड ज्याला बघता येईल ला आपल्याला त्याच्यामध्ये हॅचरी झाल्या त्याच्यानंतर पक्षी वाहतूक आली त्याच्यासाठी लागणारं खाद्याचा भाग आला पक्षीग्रहाची निर्मिती आली त्याला लागणारं साहित्य ला, आलं ऑटोमायझेशनसाठी स्वयंचलित पाण्याची भांडी किंवा खाद्याची भांडी ही सगळी त्याच्यामध्ये आलेली आहेत आणि याच्यात परत बाजाराची एक स्वतंत्र व्यवस्था आहे त्याच्यामध्ये निर्माण झालेल्या जो माल तयार होतो त्याच्यावर प्रक्रिया करण्याची एक स्वतंत्र यंत्रणा अशा सगळ्या पद्धतीमध्ये ह्या क्षेत्रामध्ये फार मोठे रोजगार निर्मितीची एक संधी निर्माण झालेली आहे आणि कुक्कुटपालनाच्या बाबतीत जर का बघितलं आत्ता महाराष्ट्रातल्या स्थितीचा जो आपण प्रश्न निर्माण केलेला आहे तर एक दोन ते तीन बाब महत्वाच्या बाबी नमूद कराव्या लागतील की एक आहे की महाराष्ट्रामध्ये उत्पादित होणारी पक्ष्यांची संख्या आणि त्याची मागणी या दोघांचा जर का एक हे घेतला तर त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येईल की राज्यामध्ये जवळपास दर पाच वर्षांनी पशुगणना होते आणि ह्या पशुगणनेमध्ये सर्व प्राण्यांची पक्ष्यांची मोजणी केली जाते आणि ह्या मोजणीमध्ये असं आढळून आलेलं आहे आता मागचे जे निष्कर्ष आहेत त्याच्यामध्ये जवळपास दोन हजार सात मध्ये जी पशुगणना झाली होती त्याच्यामध्ये सहा कोटी चौसष्ट लाख पशुधन होते त्याच्यानंतर दोन हजार बारामध्ये जी पशुगणना झाली सात कोटी सत्याहत्तर लक्ष पक्ष्यांची संख्या होती ठीक आहे म्हणजे ही वाढती संख्या आपल्या लक्षात माझा प्रश्न असा आहे ना एक पुढच्या प्रश्नाकडे थोडासा मी वळतो की हा व्यवसाय म्हणजे ज्याला आपण व्यवसाय म्हणतोय हा व्यवसाय नेमका करायचा कसा याच्यामध्ये दोन प्रकारे व्यवसाय केला जातो एक आहे की परसातील कुकुटपालन केलं जातं आणि दुसरा भाग आहे की त्याच्यामध्ये व्यावसायिक पद्धतीनं कुक्कुटपालन केलं जातं कुक्कुटपालन हा एक भाग हा आणि दुसरा जो आहे तो व्यावसायिक कुक्कुट व्यावसायिक कुक्कुट व्यावसायिक कुक्कुटपालनाचे परत दोन भाग पडतात याच्यामध्ये मासल पक्षी ज्याला ब्रॉयलर आपण म्हणतो ह्याचं okay. निर्माण केलं जातं आणि दुसरे आहे ते आ, अंडी उत्पादक पक्षी म्हणजे त्याच्यात फक्त अंड्यांचं उत्पादन घेतल्या जातं अशा दोन प्रकारे हा व्यवसाय त्याच्यामध्ये केला जातो याच्यामध्ये प्रामुख्याने कुक्कुटपालन व्यवसायाला जे प्रोत्साहन देण्यासाठी शासनाची भूमिका याच्यामध्ये खूप महत्वाची आहे शासनाच्या कोणत्या नेमक्या योजना आहेत शासनाकडनं विविध प्रकारच्या योजना म्हणजे परस कुक्कुटपालनाचा विकास करायचा असेल तर त्याला जवळपास राज्य शासनाच्या वेगळ्या योजना आहेत केंद्र शासनाच्या वेगळ्या आहेत त्याच पद्धतीनं व्यावसायिक कुक्कुटपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी त्याच्यासुद्धा राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या विविध योजना आहेत आपण प्रथम पाहताना असं बघू की परसातील कुक्कुटपालन आता परसातील कुक्कुटपालन म्हणजे काय तर आपण बघतो की ग्रामीण भागामध्ये आर्थिकदृष्ट्या काही गरीब लोक असतात दुर्बल लोक असतात आणि यांचा आहार हा सकस राहण्यासाठी त्याच्यामध्ये त्यांच्या आहारात पशुजन्य पदार्थ असणं गरजेचं असतं कारण त्याच्यामधनं प्रथिनं मिळतात क्षार मिळतात आणि त्यांचं आरोग्य चांगलं राहतं आणि म्हणून परसातील कुक्कुट पालनासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आमची एक राज्य शासनाची योजना एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रम तर ह्या कार्यक्रमामध्ये जिल्हा परिषदेच्या पशुधन पशुसंवर्धन विभाग जो आहे त्याच्या माध्यमातून ही योजना राबविली जाते आणि त्याच्यामध्ये दोन प्रकारे त्याच्यामध्ये एक शंभर पिल्लं लाभार्थीला पन्नास टक्के अनुदानाने त्याच्यात दिली जातात त्याच्यासाठी लागणारी उपकरणं आणि जागा ही मात्र लाभधारकाने स्वतः तयार करायची आहे ह्या ह्या प्रकल्पाची एकूण किंमत सोळा हजार रुपयाची आहे त्याच्यामध्ये आठ हजार रुपयाचे पक्षी आणि खाद्य म्हणजे एक दिवसाची पिल्लं आणि खाद्य हे जिल्हा परिषदेकडनं दिलं जातं आणि बाकीच्या गोष्टी त्यांनी करायच्या असतात दुसरा एक भाग आहे केंद्र पुरस्कृत योजना बरं हे केंद्र पुरस्कृत योजनेमध्ये याच्यामध्ये मात्र शंभर टक्के दायद्र्यशेखालचे जी लोकं आहेत ग्रामीण भागामध्ये एक आपण असं बघितलं की लहान मुलं असतात किंवा कुटुंबातील सदस्य असतात तर ह्यांच्याकडे भरपूर वेळा मुलं शाळेत जायला किंवा आजारी वारंवार पडतात अशी जी कुपोषित बालकं आहेत हे जर का टाळायचं असेल आणि तर त्यांच्या आहारात सुधारणा होण्यासाठी ही रूरल बॅकेड पोल्ट्री डेव्हलपमेंट म्हणून योजना आहे ही शंभर टक्के अनुदानाची योजना आहे केंद्र शासनाची आणि ह्याच्यामध्ये एक मदर युनिट म्हणून एक ही उप जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांच्या माध्यमातून ती राबवली जाते यावर्षी महाराष्ट्रामध्ये जवळपास पंधरा मदर युनिट महाराष्ट्रातल्या पंधरा जिल्ह्यांमध्ये राबवण्याचा कार्यक्रम चालू आहे सर मला सांगा की आता ह्या इतर जिल्ह्यांमध्ये कुक्कुट पालनासाठी जी व्यवस्था राबवली जाते ती नेमकी कशा पद्धतीने राबवली जाते शासनाकडनं जवळपास दोन प्रकारच्या संस्था आमच्या कार्यरत आहेत त्याच्यामध्ये पहिली संस्था आहे ते म्हणजे मध्यवर्ती अंडी उभवणूक केंद्र राज्यामध्ये चार मध्यवर्ती अंडी उभवणूक केंद्र आहेत त्याच्यामध्ये एक पुण्याला आहे दुसरा कोल्हापूर तिसरा नागपूर आणि चौथा औरंगाबाद पुणे कोल्हापूर नागपूर आणि औरंगाबाद हा चार ठिकाणी चार ठिकाणी आहेत शिवाय इतर जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये सोळा जिल्ह्यांमध्ये सघन कुक्कुट विकास गट म्हणून अशा संस्था कार्यरत आहेत तर ह्या संस्थांमधनं विशेषतः देशी पक्षी जे आहेत सुधारित जातीचे तर हे पक्षी त्या शेतकऱ्यांच्या किंवा पशुपालकांच्या मागणीप्रमाणे त्यांना ते दिले जातात आपल्या गावांमध्ये आपण बघतो की घराच्या आजूबाजूला ज्या कोंबड्या असतात त्याच्यात विविध प्रकारच्या जा जाती असतात त्याच्यात जा कडकनाथ जातीच्या पूर्णपणे काळ्या रंगाच्या ज्याला कालीमासी म्हणतात बरं हां तर ह्या काळ्या रक्ताच्या त्या कोंबड्या असतात त्याशिवाय लाड रंगाच्या कोंबड्या असतात त्याच्यामध्ये रोड आयलँड रेड त्याला म्हणतात हो हो त्याच्याशिवाय ग्रामप्रिय आहे गिरिराज आहे वनराज आहे अशा विविध प्रकारच्या ज्या प्रजाती आहेत ह्या पक्ष्यांना जे आहे की आपल्या सरासरी आपल्या ज्या घरगुती कोंबड्या असतात ह्याच्यापेक्षा अंडी देण्याचं जे प्रमाण आहे ते मात्र याचं जास्त असते आणि देशी कोंबड्यासारख्याच त्या घराच्या आजूबाजूला फिरतात आणि अंडी उत्पादन चांगलं करतात त्याच्यामुळे परसामध्ये त्या फिरत असतात निश्चित मी इथेच माझा पुढचा प्रश्न याच्यावरती अवलंबून आहे हे जे परस आहे या परसामध्ये जे कुक्कुटपालन केलं जातं हे नेमकं काय कशा पद्धतीने केलं जातं याच्यामध्ये कसं आहे की एक आहे की त्याला घराच्या आजूबाजूला त्यांनी एक खुराडा त्याचा करायला पाहिजे एक छोटंसं घर केलं तरी चालतं याच्यासाठी शासनाकडनं तर जी गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी विविध प्रकारच्या याच्यामध्ये योजना आहेत याच्यामध्ये महात्मा गांधी रोजगार हमी योजना राष्ट्रीय महात्मा गांधी हो बरोबर मी नंतर येणार आहे त्या सगळं तर ह्या योजनेमधनं त्यांना घर बांधायला संधी उपलब्ध असते त्याच्यामध्ये शंभर टक्के अनुदान असतं जवळच्या ग्रामपंचायतच्या किंवा याच्या माध्यमातून ते त्याच्यात करू शकतात आणि दिवसभर ते पक्षी घराच्या आजूबाजूला हो, थोडंफार खाद्य देऊन आपण संगोपित केले तर हे परसातील कुक्कुट पालन आपल्याला चांगल्या पद्धतीनं करता येतो पण ह्याच्यातल्या ज्या पक्ष्यांच्या प्रजाती असतात ना त्याविषयी काय सांगाल परसातल्या कुक्कुटपालन परसातल्या कुक्कुटपालनासाठी ज्या प्रजाती आवश्यक आहेत म्हणजे वेगवेगळ्या ज्या विविध जाती मी सुरुवातीला नमूद केल्या होत्या म्हणजे वनराज आहे गिरिराज आहे कडकनाथ आहे किंवा ह्या ज्या प्रजाती आहेत ह्या प्रजाती आमच्या जे शासकीय फार्म्सबद्दल मी आपल्याला बोललो तर ह्या शासकीय सघन कुक्कुट विकास गट आणि मध्यवर्ती अंडी उभवणी केंद्र याच्यामध्ये एक दिवसाची पिल्लं त्यांच्याकडे संपर्क जर का आपण केला तर आपल्याला उपलब्ध होतात त्याच पद्धतीनं त्यांच्या जे उभवणुकीची जी अंडी आहेत खरंतर कमी गुंतवणुकीमध्ये हा व्यवसाय आपल्याला सुरु करता येतो आणि म्हणून ही उबवणुकीची अंडी आमच्या जवळच्या पशुवैद्यकीय दवाखाने जे आहेत महाराष्ट्र शासनाचे यांच्याकडे किंवा ह्या आमचे जे प्रक्षेत्र आहेत कुक्कुटपालनाचे फार्म्स ह्याच्याकडे संपर्क केला तर आपल्याला निश्चितपणे त्याच्यामध्ये उपलब्ध होऊ शकेल त्याच्यामध्ये काही आणखी विविध सुविधा आहेत का याच्यामध्ये प्रशिक्षणाची एक महत्त्वाची सुविधा आहे कुक्कुट पालन करताना त्याला एक शास्त्रीय आधार असतो बरं पक्ष्यांना काय लागतं त्याला म्हणजे पक्षाचं व्यवस्थापन कसं करावं त्याच्या आहारामध्ये पाण्यामध्ये त्याच्यानंतर त्यांना लागणारी औषधं लसीकरण आणि एक असतं की एक दिवसाचं पिल्लू जे असतं त्याच्या अंगावर पंख नसतात त्याला लागणारी जी ऊब आहे ती कशी द्यावी याच्या बा बाबतीचं सगळं प्रशिक्षण जे आहे ह्या संस्थांच्या माध्यमातून जिल्हास्तरावर उपलब्ध होतं त्याच्यामध्ये पंधरा दिवसाचं ट्रेनिंग आहे त्याच्यानंतर एक महिन्याचं ट्रेनिंग आहे अशा पद्धतीचं ट्रेनिंग आपण अप्रोच घेऊन त्यांच्याकडे करू शकतो किंवा जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाच्या माध्यमातून जवळपास आठ दिवसाचं एक अवेअरनेसचं ट्रेनिंग अशा पद्धतीचं ट्रेन प्रशासनाकडून उपलब्ध केलं जातं त्याशिवाय मोठ्या प्रमाणामध्ये ज्यांना व्यवसाय करायचा आहे त्याला नाबार्डच्या माध्यमातून अर्थसहाय्य देऊन कुक्कुट प्रक्षेत्रामध्ये फार्म उभा केला जातो hey, uh, hey, हे हे मी इंटरप्ट करतो हे जे आहे ते परसामध्ये नाही मोडणार नाही मोडणार नाही व्यवसाय कुक्कुटपालन त्याच्यामध्ये आणि मध्ये राज्य शासनाच्या सुद्धा महत्वाच्या योजना त्याच्यामध्ये राबवल्या जातात त्या कोणत्या त्याच्यामध्ये नाविन्यपूर्ण योजना एक हजार मासल पक्षी संगोपित करून कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करणे अशी एक महत्त्वाची योजना महाराष्ट्र राज्य शासनाकडनं राबवली जाते याच्यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गाच्या लाभार्थीला पन्नास टक्के अनुदान दिलं जातं तर इतर मागासवर्गीय जे आहेत म्हणजे विशेष घटक योजनेच्या अंतर्गत येणारे अनुसूचित जाती जमातीचे जे आहेत त्यांना पंच्याहत्तर टक्के अनुदान दिले जाते ह्या प्रकल्पामध्ये एकूण दोन लाख पंचवीस हजार रुपयाचा हा प्रकल्प आहे त्याच्यामध्ये जवळपास चाळीस बाय पन्नास आकाराची एक शेड त्याच्यामध्ये बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य दिलं जातं आणि पंचवीस हजार रुपयाची उपकरणं त्या कुक्कुट व्यवसायाशी जी ला आवश्यक आहे ती त्याच्यामध्ये दिली जातात त्याच्यामध्ये ह्याला हे ह्या याच्यामध्ये या ह्या या प्रकल्पाला उभं करण्यासाठी पक्षी जे आहेत ते मात्र स्वतः लाभधारकाने स्वतःचे आणायचे किंवा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग जे म्हणतो आपण आता सध्या एक नवीन उद्योग आपल्याकडे विकसित झालेला आहे आपल्याला आश्चर्य वाटेल की महाराष्ट्रामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये जवळपास दोन ते दो तीन पॉईंट पाच कोटीपर्यंत पक्षी ह्या मासल पक्ष्यांचं प्लेसमेंट होत असतं संगोपन होत कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये म्हणजे काय हा प्रकार त्याच्यामध्ये एक असतं की कंपनी ज्या आहेत महाराष्ट्रामध्ये अशा काही कंपनीज आहेत की त्या कंपनीज एक दिवसाची पिल्लं त्याला लागणारं खाद्य पशुवैद्यकीय सुविधा लसीकरण औषधं आणि बाजार व्यवस्था ही सगळी ही कंपनी बघते फक्त जागा आणि मेहनत आपली अशा ठिकाणी हे पक्षी ते आणून देतात कंपनीबरोबर ज्यांना हा व्यवसाय करायचा आहे त्यांनी तो करार करायचा असतो आणि करार केल्यानंतर ते कंपनी त्यांना ज्यावेळेस पिल्ल वगैरे आणून देते तर त्या पिल्लांची जवळपास चाळीस ते बेचाळीस दिवस त्यांनी वाढ करायची आणि कंपनी ती परत पिल्ल घेऊन जाते आणि त्याचं मार्केटिंग कंपनी करते म्हणजे तयार झालेला माल कुठं विकायचा हा प्रश्न त्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये उत्पादकाकडे राहत नाही आणि दुसरी गोष्ट त्याला लागणारा जो इनपुटचा माल आहे म्हणजे कच्चा माल म्हणजे एक दिवसाची पिल्ल किंवा पक्ष्याची खाद्य ही स्वतः कंपनी त्याच्याकडे आणून देते आणि असा हा जो व्यवसाय हा फार मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये सध्या चालू आहे आणि याच्यामध्ये रोजगार निर्मितीच्या फार मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहे आणि त्यामुळे दरवर्षी जून महिन्यापासून ते ऑगस्ट महिन्याच्या दरम्यान ह्याचे अर्ज आमच्या पंचायत समितीच्या स्तरावर उपलब्ध असतात ज्यांना कोणाला कुक्कुटपालन व्यवसाय करायचा आहे त्यांनी जवळच्या पशुसंवर्धन विभागाकडे संपर्क करून याचा लाभ त्याला निश्चितपणे घेता येतो हे जे शेतकरी आहेत की ज्यांना ह्या व्यवसायामध्ये यायचं आहे ह्यांना प्रोत्साहित करणं खूप गरजेचं आहे तर शासनाकडनं ह्यांना प्रकारे प्रोत्साहित केलं जातं असं काही योजना शासन राबवतं का महाराष्ट्र सरकारतर्फे ह्याच्यासाठी लागणारी सुविधा जी आहे शासनाकडनं विशेष आता विद्युतीची सुविधा जी आहे त्याच्यामध्ये म्हणजे विद्युतमध्ये एक बघतो की आपण बाकीचा जो याचा जो दर असतो विद्युतीचा तो तिथं त्या ठिकाणी शासनाचं एक स्पेशल याच्यामधनं विशेष कार्यक्रमामधनं याला सूट देण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास दोन रुपये प्रति युनिटप्रमाणे अत्यंत अल्प दरामध्ये कुक्कुटपालनासाठी ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे त्याचप्रमाणे साठी शासनाकडनं सेल टॅक्स आकारला जात नाही पशु खाद्यावर पशुखाद्यावरती सेल्स टॅक्स पक्ष्यांचा जो खाद्य आहे त्याच्यावर येते दुसरी गोष्ट जमिनी तिथं जिथं आपल्याला हे कुकुट पक्षीगृह उभारायचं आहे अशा ठिकाणी त्याला लागणारं जे अकृषिक कर आहे तो त्याच्यावर आकारण्याची गरज भासत नाही अरे वा आणि शिवाय शासनाकडनं एक हजार पक्षांपर्यंत जे लसीकरण आहे म्हणजे या पक्षांना जी लस लागते ती सुद्धा शासनाकडनं अल्प दरामध्ये उपलब्ध करून दिली जाते आता तुमच्यापैकी जर कोणाला प्रश्न पडला की मला प्रत्यक्ष मला थेट या व्यवसायामध्ये सहभागी व्हायचं आहे तर नेमकं काय का केलं पाहिजे सर महाराष्ट्रामध्ये जवळपास पस्तीस जिल्हे आहेत आणि ह्या पस्तीस जिल्ह्यांमध्ये सर्व ठिकाणी जिल्हा परिषद आणि जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त अशा ठिकाणी आमचे पशुसंवर्धनाचे कार्यालय आहेत या कार्यालयाकडे आपण संपर्क करू शकता शिवाय आमच्या खा विभागाचं संकेतस्थळ आहे या संकेतस्थळाकडे जर का आपण बघितलं तर या योजनांची रितसर माहिती त्याच्यामध्ये उपलब्ध आहे आणि ह्या पूर्ण माहितीचा अभ्यास केल्यानंतर आपण ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घेऊन अर्ज भरून जर का आपण पंचायत समितीच्या स्तरावर दिला तर निश्चितपणे आपल्याला त्याचा लाभ घेता येईल आणि महत्वाची बाब म्हणजे याच्यात या योजनेमध्ये लाभधारकाला पारदर्शकता असण्यासाठी लाभधारकाची निवड ही खरं तर जिल्हास्तरावर जिल्हा अधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखाली या लाभधारकांची निवड केली जाते जिल्हा स्तरावर त्याची एक विशेष समिती आहे त्यामुळे अर्ज केल्यानंतर त्याची पोच दिल्या दिल्या जाते दिल्यानंतर तालुका जिल्हा स्तरावर त्याचं डाटा तयार केला जातो आणि त्याची निवड जिल्हा अधिकाऱ्यांच्या समोर केली जाते त्याच्यामध्ये निश्चित सर मला सांगा की जिल्हा नियोजन समिती जी आहे ना एकात्मिक कुक्कुट विकास योजना राबवते हो हे का काय आहे म्हणजे काय आहे योजना ही एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रम म्हणजे ही सुरुवातीला जो आपण विषय काढला होता की परसातील कुक्कुट पालन याच्याशी हो। त्याच्याशी संबंधित पूरक योजना आहे एकात्मिक कुक्कुट विकास योजनेच्या कार्यक्रमामध्ये कसं आहे की जिल्हा प, जिल्हा प नियोजन समितीकडनं काही निधी पशुसंवर्धन विभाग यांच्याकडे उपलब्ध होतो त्या निधीतनं काही भागामध्ये परसातील कुक्कुट पालनासाठी लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्याच्यामध्ये दे देशी पक्ष्यांचे पिल्लं त्यांना पुरवठा केली जातात निवडलेल्या लाभार्थींना आणि त्याच्यासाठी लागणारं खाद्य त्याच्यामध्ये दिलं जातं बाकीची सुविधा मात्र लाभधारकांनी स्वतः करायची स्वतः करायची त्याच्यामध्ये लघु अंडी उभवणूक यंत्र जे आहे त्याचा पुरवठा जो केला जातो या बाबतीत जरा सविस्तर कळलं तर आपल्याला पहिल्यांदा सांगायला पाहिजे की एक अत्यंत महत्वाची राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या अंतर्गत हा एक वेगळाच प्रकल्प महाराष्ट्रामध्ये मागच्या दोन वर्षांपूर्वी राबवला गेला आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रात तीनशे एकोणीस लाभधारकांना आणि बचत गटांना हे अंडी लघु लघुयंत्र देण्यात आलेली अरे पुन्हा भेटूया पुढच्या भागात एका नवीन विषयासोबत तोपर्यंत नमस्कार